कारण दंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पूर्वी विदाउट लायसन्स साधारणतः 1100-1700 रुपये च्या आसपास दंड लागायचा, आता तो डायरेक्ट 11,000 रुपये झालेला आहे. फिटनेससाठी सुद्धा 4,000 रुपये दंड आहे, विदाउट परमिट 20,000 रुपये दंड झालेला आहे. विदाउट इन्शुरन्स आधी 2300 रुपये होता, तो पण आता 4,000 रुपये ते 5,000 रुपये दरम्यान झालेला आहे. PUCला आधी 1,000 रुपये होते, आता ते जवळपास 4 ते 5,000 रुपये झालेले आहेत. दंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे की गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स हे व्हॅलिड ठेवा. इन्शुरन्स सगळ्यात महत्त्वाचा, इन्शुरन्स काढा. त्याच्यामध्ये वेळोवेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने, माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेले आहेत, त्या आदेशांचे पालन आपण सगळ्यांनी करावे. आणि 4, 5, 6, 7 एवढा हा संपूर्ण आठवडा माननीय परिवहन आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे मॅसिव आमचा ड्राईव्ह चालणार आहे फिटनेस नसलेल्या वाहनांच्या बाबतीमध्ये. तर सर्वांनी खबरदारी घ्यावी, सगळे डॉक्युमेंट्स वेळच्या वेळी अपडेट करावेत.